जनसंपर्क वाढवलाय, अनेकांच्या भेटी गाठी येत आहेत, चर्चा आहे लोकसभेसाठी, त्या तयारी करतात. तिथे प्रतिभा रानावकर म्हणतात की ती जागा मलाच मिळेल, हायकमांड कशा पद्धतीचा मिळेल. आणि जे सर्व झाले त्याच्यातही शिवानी वडेट्टीवार नाव जे आहे असं आहे. शेवट तिकीट मागण्याचा अधिकार पक्षामध्ये सर्वांना आहे. जो काम करतो त्यांना तो अधिकार आहे तिकीट मागण्याचा. देण्याचा अधिकार जो आहे तो हायकमांडचा आहे. हायकमांड जो निर्णय घेईल तो आम्हाला अंतिम राहील. आम्ही ठरवलं आहे की आमच्या विचाराला आम्ही पक्के आहोत. आम्ही कोणत्याही हालतीमध्ये पक्षाचं अहित होईल अशा प्रकारची भूमिका घ्यायची नाही. ज्यावेळेस मागच्या वेळेस मला वाटलं त्यावेळेस मी पक्षाने माझी उमेदवारी घोषित केल्यानंतर किंवा निर्णय अंतिम घेतल्यानंतरसुद्धा मी म्हटलं की तरुण होतकरू आहे. त्यावेळेस आम्ही बाळू धानोरकरला पुढे मीच केलं, मीच पक्षात आणलं, कारण मीच नेता होतो त्यावेळेस. आणि त्यांना पक्षात आणून मी 15 दिवस झोपलो नाही 2 तासाच्या पलीकडं. ते काम करून विजयश्री मिळवायचं तर प्रचंड मेहनत करावी लागते, ते केली आम्ही. आणि भविष्यात ज्याला तिकीट मिळेल त्याच्यासाठी तेवढीच मेहनत करू, त्यामध्ये मला वाटतं अडचण नाही. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.